नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण सध्या आहोत दादरमध्ये. मी पुण्यावरनं दादरला आलो कात्रिका खास रिझनसाठी, कारण आम्ही एका सुंदर अशा प्रवासाला चाललो आहे की जिथे जो प्रवास खूप स्पिरिच्युअल आहे आणि खूप एंटरटेनिंग आहे आणि खूप तुम्हाला मजा येणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही बिलकुल बिलकुल मिस करू नका मी सांगेन, कारण आम्ही चाललो आहे सगळे वैष्णोदेवीला दर्शनाला आणि तिथून आम्ही जाणार आहे दिल्लीला. तर तुम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती मिळेल की वैष्णोदेवीला जाण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे मी सगळं तुम्हाला समजून येईल या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग बिलकुल मिस करू नका आणि बघत राहा, तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आजच्या या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत टोटल 8 जण आहेत. आत्ता सध्या आम्ही इथे 6 जण आहोत. माझ्यासोबत चिराग आहे, शार्दूल आहे आणि मुन्ना त्याचं ब्लॉगिंग करतो आहे आणि योगेश आहे आणि पद्माकर आहे. बाकीचे 2 जण डायरेक्ट येणार आहेत एअरपोर्टवर, तर तिथे आपली त्यांची भेट होईलच. आता नाश्ता येतो आहे हळूहळू सगळ्यांचा, आपण डायरेक्ट नाश्ता केल्यानंतर एअरपोर्टलाच भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही उबर बुक केलेली आहे आणि आम्ही आता टर्मिनलवरून एअरपोर्टला चाललेलो आहोत. आणि युजली तुम्हाला जर वैष्णोदेवीला जायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे 2 वेज आहेत. एक तर तुम्ही सोलापूरवरून, आता आम्ही सगळे सोलापूरवरून मॅक्झिमम लोक निघाले आहेत, तर आम्ही सोलापूरवरून तुम्ही डायरेक्ट दिल्लीची ट्रेन करू शकता. KK ही जाते आणि दिल्लीवरनं तुम्ही कटराला तुम्हाला ट्रेन्स आहेत अवेलेबल, ते तुम्ही बुक करू शकता. पण आम्ही फ्लाईट बुक केलेली आहे मुंबई टू जम्मू वेळ वाचवण्यासाठी. तर 6 जण सोलापूरवरनं पुण्याला आले आणि मी पुण्याहून जॉईन झालो यांना. आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहोत प्लेननी मुंबई टू जम्मू. फायनली सगळ्या चेकिंगनंतर आम्ही आत्ता एअरपोर्टला पोचलेलो आहोत आणि आता आमचं गेट नंबर आहे 27 आणि तिकडे जातो आहे. बाकीचे मेंबर्स पुढे गेलेले आहेत, काही मेंबर्स मागे आहेत. तर 27 चला, बाकीचे मेंबर भेटलेले आहेत. आम्ही वेटच करू शकतो कारण आमची फ्लाईट आहे 10:35 आणि आम्ही खूप लवकर पोचलेलो आहोत. तर आम्हाला एअरपोर्टवर थोडा वेळ वेट करावा लागणार आहे आणि 10:30 फ्लाईट आमची जवळपास 1:30 पोहोचेल जम्मूला आणि तिथून कटरा जवळपास 1.5 तासाचा रस्ता आहे कटरापर्यंत. तर तिथे आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सची एक कार बुक करू किंवा जे अवेलेबल ऑप्शन आहेत ते आम्ही बघू. एअरपोर्टवर चहा घेतला आहे, एअरपोर्टवरचा चहा 60 रुपये आणि चव तर नाहीच, आपला अमृततुल्याचा चहा नेहमी बेस्ट. चव तरी बघाय म्हणलं काही चव नाही चहाला. विमानातून दिसणारे ते बर्फाने वेढलेले डोंगर अतिशय सुंदर दिसत होते. आता आम्ही जस्ट जम्मू एअरपोर्टच्या बाहेर पोचलेलो आहोत. जम्मू एअरपोर्टवर शूटिंग करता आलं नाही कारण मिलिटरी एअरपोर्ट असल्यामुळे आम्हाला शूट करता आलं नाही आहे. आता आम्ही इथून जाणार आहोत कटराला. लोकल टॅक्सी स्टँड आहे इथे, तर इथे थोडं बार्गेनिंग आमचं चालू आहे की टॅक्सीला किती आमच्याकडनं घेतील कटराला जाण्यासाठी. कटरा 50 किलोमीटर आहे इथून, कटरालाच वैष्णोदेवी आहे. तो फुल बार्गेनिंग चालू आहे. कॅट हो जाएंगे मला एका टॅक्सीसाठी 1650 रुपये लागले छोटी टॅक्सीसाठी. आता आपण पुढचा प्रवास सुरू ठेवूया, स्टे ट्यून. जम्मू सिटीमधले रस्ते सगळी घाटाचे रस्ते आहेत आणि खूप छान आहेत.
जम्मूवरून अठराला जाताना इथे ढाबा आहे एक वैष्णो ढाबा, आम्ही तो भजी आणि चहासाठी थांबलेलो आहोत. भजी आहेत आणि चहा पिणार आहे. भजी आणि चहा पिऊन आम्ही निघणार आहोत कटराला. मस्त भजीची प्लेट आलेली आहे. सगळ्या मिक्स भजी आहेत, मिरची भजी, पनीर भजी, आलू भजी, सगळ्या मिक्स भजी आहेत. तुम्ही या आणि नक्की ट्राय करा. फायनली आम्ही कटरामध्ये पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हा कटरामधला मेन चौक आहे. आता मला एक हॉटेल शोधायचं आहे जिथे आम्ही आमचे बॅग्स वगैरे ठेवू शकतो. ॲक्च्युली आम्हाला हॉटेल्सचा यूज फक्त आणि फक्त बॅग्स ठेवण्यासाठी आहे, कारण का आम्ही हॉटेलमध्ये बॅग ठेवून फ्रेश होऊन वैष्णोदेवीचा गड चढायला निघणार आहोत. आणि दुसरं वैष्णोदेवीला जे इथे वर भवन आहे, भवनमध्ये राहून सकाळी अटका आरती करून आम्ही डायरेक्ट हॉटेलला येऊन बॅग घेऊन निघणार आहोत. त्यामुळे आम्हाला हॉटेलचा ॲज सच असा काही यूज नाही आहे. त्यामुळे तुम्ही नॉर्मल हॉटेल जरी केलं तरी काय म्हणजे फरक नाही पडणार जास्त. नॉर्मल साधं हॉटेल केलेलं तरी पण बेटर राहील. चला तर आता हॉटेल शोधूया. इथून आमची हॉटेलची शोधाशोध सुरू झाली आणि फायनली आम्ही रमा पॅलेस नावाचं हे हॉटेल बुक केलं. तिथे आम्हाला 1000 रुपये पर डे अशा रेटने AC रूम्स डबल बेड मिळाले. तर मित्रांनो, आता आम्ही सर्वजण वैष्णोदेवीचा गड चढण्यासाठी सगळे तयार आहोत आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत एका महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे निहारिका भवन. निहारिका भवनमध्ये तुम्हाला रूम बुकिंग्स, हेलिकॉप्टर बुकिंग आणि अटका आरती बुकिंग, डॉर्मिटरी बुकिंग, हे सगळं बुकिंग तुम्हाला निहारिका भवनमध्ये मिळतं. तर आम्ही तिथे चौकशी करायला चाललेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही जर वैष्णोदेवीला वर भवनमध्ये राहणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 4 महिने आधीच बुकिंग करा, कारण का ऑनलाईन बुकिंग लवकर फुल होतात आणि मग नंतर इथे रूम्स अवेलेबल होतील की नाही ते आम्ही पण सांगू शकत नाही. त्यामुळे बुकिंग आधीच करा. आता आम्ही निहारिका भवनमध्येच चौकशी करायला चाललेलो आहोत आणि बघतो आम्ही की रूम आम्हाला मिळते की नाही ते तुम्हाला आम्ही सांगूच. आम्ही आता निहारिका भवनमध्ये आलेलो आहोत चौकशीसाठी. आत्ताच केलेल्या चौकशीनुसार आम्हाला रूम मिळालेलं नाही आहेत. वर भवनमध्ये धर्मशाळा आहे तर तिथे 100 रुपये भाडेतत्वावर कंबल मिळतात, तर ते कंबल घेऊन आपण झोपू शकतो. तर आता तोच प्रयत्न राहील की बघू काय होतं. स्टे ट्यून्ड. आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलो, सगळ्यांना चांगलीच भूक लागली होती म्हणून आम्ही ब्रेड बटर आणि मॅगी खाल्लेलं आहे. आणि आता ऑटो करून तुम्हाला जिथे मेन वैष्णोदेवीची कमान आहे तिथपर्यंत तुम्हाला कंपल्सरी जावं लागेल ऑटोनेच. चालत जर तुम्ही जाता तुम्हाला खूप चालावं लागेल, त्यामुळे ऑटो करून जाणं हे कधी पण बरं पडतं. तर आता आम्ही वैष्णोदेवीच्या कमानीपाशी ऑटोनी पोहोचत आहोत. आता आपण जिथून वैष्णोदेवीचा गड चढायला सुरू करतो आहे तिथे आपण आलेलो आहे आणि ही जी मेन कमान आहे इथून आपण आज जायला सुरुवात करणार आहे. बोलो साचे दरबार की जय माता दी. आता ही जी तुम्हाला लाईन दिसत आहे ही पूर्ण लाईन आहे यात्रा पर्ची चेक करण्यासाठी. इथे तुमची यात्रा पर्ची चेक केली जाते आणि मगच तुम्हाला वर सोडलं जातं. यात्रा पर्ची ही कंपल्सरी आहे. यात्रा पर्चीमुळे तुम्ही एंट्री करू शकता वैष्णोदेवीला जाण्यासाठी. इथे आता सध्या तुमचं आधार कार्डही चेक होतं, तुम्ही ऑनलाईन काढलं असेल तर. हे फक्त लक्षात ठेवा की तुम्ही जर ऑनलाईन यात्रा पर्ची काढत असाल तर आधार कार्ड जवळ ठेवाच. तर मुन्ना तू ऑलमोस्ट 2 वर्षांनी वैष्णोदेवीला येतो आहे, तर 2 वर्ष मिस झालं वैष्णोदेवी आणि आता तू कोविडनंतर येतो आहेस, तर तुला कसं वाटतं? कसं वाटतं म्हणजे लय भारी वाटतं. कसं वाटतं म्हणजे काय फिलिंग मला सांग. 2 वर्ष कसं थांबलो हेच मला कळत नाही. म्हणजे आत्तापर्यंत किती 20 वेळा आलेलं आहे. मागच्या वर्षी 21 21व्या वर्षी चुकलं आहे, परत 22व्या वर्षी चालू.
बरोबर। आता आम्ही आलेलो आहे प्रथम दर्शन श्री चरण पादुका मंदिर आणि इथे पद्माकर बसलेला आहे। पद्माकर चिराग सगळे बेकार थकून बसलेले आहेत। आता अजून फक्त चरण पादुका मंदिर पर्यंत पोहोचलेला आहे आणि सगळे थकून खाली बसलेले आहेत। हां काकडून जाणार असं वाटलं होतं ना, तसं नाही, तिकडे बघ, इकडे बघून सांग, इकडे काकडून जा, ए सर इकडे काकड, प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, धीरे बोलो जय माता दी। हे ठिकाण आहे बाणगंगा, असे म्हणतात की देवी जेव्हा डोंगरावर चालली होती तेव्हा तिने बाणगंगेमध्ये आपले केस धुतले होते। प्रवासाचा थकवा आम्ही डान्स करून पूर्णपणे घालून टाकलो। चढल्यानंतर वरून दिसणारा हा वैष्णोदेवीचा खालचा परिसर अतिशय सुंदर दिसतो। आम्ही आत्ता वैष्णोदेवीच्या अर्धकुमारी मंदिर तिथे आहे आणि आम्ही जवळपास 6 किलोमीटर चढ चढून वर आल्यानंतर आम्हाला फायनली बॅटरी कारचे तिकीट्स मिळालेले आहेत आणि आम्ही पुढचा प्रवास बॅटरी कारने करत आहोत। ही अशी इथे बॅटरी कार आहे जी डायरेक्ट भवनपर्यंत येते आणि इथे त्याचे चार्जिंग पॉईंट्स आहेत। तर इथे बॅटरी कारचं जिथं चार्जिंग होतं आणि ते टायमिंगनुसार बॅटरी कार्स इथून निघतात आणि आम्हाला बॅटरी कारचे तिकीट्स मिळालेले आहेत। खूप बरं वाटते कारण का पुढचा जो चढ आहे तो अजून स्टीप होतो आणि आता ऑलरेडी वाजलेले आहेत 10:15 ते 10:30 आणि पुढे परत जो प्रवास आहे तो ऑलमोस्ट 6 किलोमीटरचा आहे। तर आम्हाला त्यासाठी अजून आम्ही जर चालत गेलो तर आम्हाला ऑलमोस्ट अजून 1-3 ते 4 तास तर सहज लागत होते। म्हणून आम्हाला नशिबानी देवीच्या कृपेने आम्हाला पॅट्रिकाचे तिकीट मिळाले। आता आमचा प्रवास 20 मिनिटातच होऊन जाईल आणि आमचं दर्शन पण वेळेवर होऊन जाईल। हीच आपण म्हणतो की देवीची कृपा आहे। जय माता दी। आणि इथून सुरू झाली आमची बॅटरी कारची सफर आणि आम्ही अवघ्या 20 मिनिटात भवनवर पोहोचलो। भवनमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्हाला कॅमेरा लॉकरमध्येच ठेवावा लागला कारण शूटिंगची परमिशन वर दिली जात नाही, त्यामुळे आम्ही मोबाईलमध्येच थोडा भवनचा परिसर कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला। भवनमध्येच वैष्णोदेवीचं मंदिर आहे आणि तिथेच आम्ही दर्शन घेतलं आणि अटका आरती केली। अटका आरतीची वेळ आहे 6:20 ते 8:20 सकाळी आणि अशा तऱ्हेने वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि आमचे दर्शन व्यवस्थित झाले आणि वैष्णोदेवीची ही आमची छोटीशी सफर इथेच आम्ही समाप्त करतो।